नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये महत्वाचे चालू घडामोडीचे टॉप प्रश्न पडत असतील ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहिला प्रश्न आहे फोर्सने जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या पंचवीस महिला खेळाडूंची यादी जाहीर केली त्यात भारताचे बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू कितव्या स्थानी आहे कितव्या स्थानी आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तरे पर्याय क्रमांक तीन बारा तर भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू बाराव्या स्थानी आहे नेक्स्ट पी व्ही सिंधू यांना आजपर्यंत खालीलपैकी डॅशडॅश मिळालेले पुरस्कार आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पाच वरील सर्व म्हणजेच दोन हजार सोळा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन हजार वीस पद्मभूषण पुरस्कार दोन हजार तेरा अर्जुन पुरस्कार आणि दोन हजार पंधरा पद्मश्री पुरस्कार पी व्ही सिंधू यांना हे आजपर्यंत मिळालेले पुरस्कार आहेत तिसरा प्रश्न आहे वीर गार्डियन तेवीस हा युद्धस्तराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत होणार आहे कोणत्या देशासोबत होणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जपान वीर गार्डियन तेवीस हा युद्ध सराव भारताचा जपान या देशासोबत होणार आहे तर मित्रांनो जपान या देशाची राजधानी आहे टोकियो राष्ट्रप्रमुख आहेत सम्राट नारुहितो आणि पंतप्रधान आहेत योशी हिदे सुगा चौथा प्रश्न आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता आणि हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बारा जानेवारी बारा जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो पी एम मोदी बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी कोणत्या राज्यात राष्ट्रीय युवा अधिवेशनाचे उद्घाटन झाले आहे कोणत्या राज्यात राष्ट्रीय युवा अधिवेशनाचे उद्घाटन झाले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक एक कर्नाटक नेक्स्ट आहे नुकतेच बॉम्ब चक्रीवादळमुळे खालीलपैकी कोणत्या देशात आणीबाणीसारखी परिस्थिती तयार झाली आहे कोणत्या देशात आणीबाणीसारखी परिस्थिती तयार झाली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक दोन यू एस ए नुकतेच बॉम्ब चक्रीवादळमुळे ए या देशात आणीबाणीसारखी परिस्थिती तयार झाली आहे प्रश्न सातवा रॅम्बो सिटिव्हनी राबुका हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत ऑप्शन आहेत नॉर्वे स्कॉटलंड फिजी आणि सिंगापूर तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन फिजी रॅम्बो सिटिव्हनी राबुका हे फिजी या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत नेक्स्ट आहे पुष्पकमल दहल यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहेत सिंगापूर मलेशिया श्रीलंका आणि नेपाळ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नेपाळ पुष्पकमल दहल यांची नेपाळ या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो नेपाळ या देशाची राजधानी आहे काठमांडू राष्ट्रप्रमुख आहेत का विद्यादेवी भंडारी आणि आत्ताच पाहिलं पंतप्रधान आहेत पुष्पक कमल दहल जुने पंतप्रधान होते शेर बहादूर देऊबा आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत गोपाल पराजुली नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने लोकपाल विधेयक मंजूर केले आहे कोणत्या राज्याने लोकपाल विधेयक मंजूर केले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र नुकतेच महाराष्ट्र राज्याने लोकपाल विधेयक मंजूर केले आहे दहावा प्रश्न आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची नियुक्ती झाली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाला सारमार करून ठेवा मित्रांनो महत्वाचा असा प्रश्न आहे हिंद केसरी दोन हजार तेवीसचा मानकरी खालीलपैकी कोण ठरला आहे हिंद केसरी दोन हजार तेवीसचा मानकरी कोण ठरला आहे तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे पराक्रमांक तीन अभिजित कटके हिंद केसरी दोन हजार तेवीसचा चा मानकरी आहे अभिजित कटके प्रश्न बारावा प्रवासी भारतीय दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो सर्वांना माहितीच आहे उत्तर आहे पराक्रमांक एक नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस हा नऊ जानेवारीला साजरा केला जातो भारताचा एकोणऐंशीवा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे भारताचा एकोणऐंशी वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रणेश एम भारताचा एकोणऐंशीवा वा ग्रँडमास्टर बनलाय प्रणेश एम मित्रांनो यापूर्वीचे ग्रँडमास्टर बघूयात तर अठ्ठ्याहत्तरवा ग्रँडमास्टर होता कौस्तुभ चॅटर्जी सत्याहत्तरवा आहे आदित्य मित्तल आणि भारताचे पहिले ग्रँडमास्टर आहेत विश्वनाथ आनंद चौदावा प्रश्न आहे नुकतेच प्रकाशित झालेले मिरॅकल ऑफ फेस योगा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन आहेत शेखर पाठक मानसी गुलाटी रेने नावा आणि डॉक्टर आशुतोष रारावीकर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मानसी गुलाटी नुकतेच प्रकाशित झालेले मिरॅकल ऑफ फेस योगा या पुस्तकाचे लेखक आहेत मानसी गुलाटी पंधरावा प्रश्न आहे अलीकडेच भारताचा बुद्धिबळातील ऐंशीव्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर कोण झालाय भारताचा बुद्धिबळातील ऐंशीव्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर कोण झालाय तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार एन आर विघ्नेश भारताचा बुद्धिबळातील ऐंशीव्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर आहे एन आर विघ्नेश सर्वांनी लक्ष ठेवायचे महत्वाचा असा पॉइंट आहे नेक्स्ट आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत संरक्षण सचिव म्हणून कोणाला मुदतवाढ देण्यात आली आहे कोणाला मुदतवाढ देण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अरमाने गिरीधर ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत संरक्षण सचिव म्हणून अरमाने गिरीधर यांना मुदतवाढ देण्यात आली आहे मित्रांनो आत्ताच आपण सचिवबद्दल बोललो तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या विभागाचे सचिव असतात तर सचिवाबद्दल माहिती जाणून घेऊयात वेगवेगळ्या विभागाचे सचिव कोण आहेत यावर आता चर्चा करूयात संरक्षण सचिव आहेत अरमाने गिरीधर शालेय शिक्षण विभागाचे सचिव आहेत संजय कुमार रस्ते आणि वाहतूक सचिव वा आहेत अलका उपाध्याय कॉर्पोरेट व्यवहार सचिव आहेत मनोज गोविल महसूल सचिव आहेत संजय मल्होत्रा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सचिव आहेत अजित डोवाल उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत पंकज कुमार सिंग कॅबिनेट सचिव आहेत राजीव गौबा जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात लिथियमचा किती साठा सापडला आहे लिथियमचा किती साठा सापडला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच पॉईंट नऊ दशलक्ष टन जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात लिथियमचा पाच पॉईंट नऊ दशलक्ष टन इतका साठा सापडला आहे नेक्स्ट आहे जागतिक कामगार लवचिकता निर्देशांक दोन हजार तेवीस भारताचे स्थान कितवे आहे दोन हजार तेवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तरे पर्याय क्रमांक एक पासष्टवे जागतिक कामगार लवचिकता निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये भारताचे वे स्थान आहे मित्रांनो रोजगाराच्या चढ उतारांना तोंड देण्याची लढण्याची क्षमता हा निर्देशांक मोजतो या निर्देशांकात डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर स्वित्झर्लंड जर्मनी नेदरलँडचा क्रमांक लागतो आणि नंतर दक्षिण आशियाचा ऐंशीच्या खाली आहे पाकिस्तानचा सत्त्याण्णवा लागतो नेक्स्ट आहे भारतीय बॉक्सिंग संघाचे नवीन संघ प्रशिक्षक कोण बनलेले आहेत कोण बनलेले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दिमित्री दिमित्रुक भारतीय बॉक्सिंग संघाचे नवीन संघ प्रशिक्षक आहेत दिमित्री दिमित्रुक मित्रांनो अलीकडेच काही नवीन नियुक्त्या दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात तर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ अध्यक्ष आहेत मोहम्मद तै्यब इक्राम एफ आय डबल सी आयचे अध्यक्ष आहेत सुब्रकांत पांडा उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत पंकज कुमार सिंग हवाई दल उपप्रमुख आहेत अमनप्रीत सिंग लष्कराचे नवीन उपप्रमुख आहेत एम व्ही सुचेंद्र कुमार पी फिझेर इंडिया यम डी अँड सीईओ आहेत मीनाक्षी नियोतिया यूट्यूबचे सीईओ आहेत नील मोहन नीती आयोगाचे सीईओ आहेत वी व्ही आर सुब्रमण्यम जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक का आहेत परमेश्वरम अय्यर भारतीय बॉक्सिंग संघाचे नवीन संघ प्रशिक्षक आहेत दिमित्री दिमित्रुक रॅपिडो बाईक टॅक्सी सेवांवर कोणत्या राज्यात बंदी घातलेली आहे रॅपिडो बाईक टॅक्सी सेवांवर कोणत्या राज्यात बंदी घातलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन महाराष्ट्र तर मित्रांनो तसेच दिल्ली सरकारने तात्काळ प्रभावाने ओला उबेर आणि रॅपिडोच्या दुचाकी टॅक्सी बंदीची घोषणा केली आहे आदेशाचे उल्लंघन केल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाईल त्यानंतर दुसरा गुन्हा केला असेल तर दहा हजार रुपये दंड आकारला जाईल महिला प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये धोका निर्माण होऊ शकतो यासाठी हा निर्णय घेतला आहे